यवतमाळच्या वणीमध्ये संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वणी मारेगाव तालुक्यामध्ये मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. सुमारे तासभर बरसलेल्या पावसानं उन्हाळ्याच्या उकाड्यानं हैराण झालेल्या वणीकरांना दिलासा मिळालाय. मात्र पावसाचा भाजीपाला पिकांना फटका बसलाय. अवकाळी पावसाचा तडाखा यवतमाळ जिल्ह्याला देखील बसला. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे शेतात असलेली पिकं तरकारी भाजीपाला याला मोठा फटका बसलाय. मेघगर्जनेसह पाऊस यवतमाळमध्ये देखील झाला. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालेला असला तरी शेतकऱ्यांचं मात्र नुकसान आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सध्या रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाहीये आणि ही सर्वात मोठी समस्या आहे. याचाच विचार करून पुण्यामधल्या एका स्टार्टअपकडून कोरोना रुग्णांना उपयुक्त ठरू शकेल असं मिनी व्हेंटिलेटर विकसित केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हेंटिलेटर पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. त्याची किंमत अतिशय कमी आहे. पुण्यामधल्या अनेक हॉस्पिटलमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसंच आग लागू नये यासाठी आवश्यक गोष्टींकडे पुण्यामधल्या हॉस्पिटलचं दुर्लक्ष होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आणि या पार्श्वभूमीवर शहरातले 179 कोविड केअर सेंटर्स तसंच हॉस्पिटलचं फायर ऑडिट करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून 10 टीम बनवण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयांमधल्या वीज दुर्घटना टाळण्यासाठी तपासणी केली जाणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तसे आदेश दिलेत. रुग्णालयामधल्या वीज यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे आणि तपासणीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश राऊत यांनी दिले. गेल्या काही महिन्यामध्ये रुग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनांनंतर हे आदेश दिलेले आहेत. कोरोना काळामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ एप्रिल आणि मे महिन्यातला एक दिवस म्हणजे 2 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. महासंघानं अर्थमंत्री अजित पवार यांना तसं पत्र लिहिलंय. 1.5 लाख अधिकारी 2 दिवसांचा पगार देणार आहेत आणि यामधून कमीत कमी 50 कोटी निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळू शकेल. सिंगापूरहून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पहिली बॅच ही भारतासाठी रवाना झाली आणि 250 कॉन्सन्ट्रेटरची ही बॅच महाराष्ट्रासाठी दिली आहे. याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टेमासेक फाउंडेशन सिंगापूर ऑल कार्गो प्रायव्हेट लिमिटेड रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज यांनी ही मदत केली आहे. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये जन्मलेल्या बाळानं 27 दिवस लढा देऊन कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या बाळाला आणि त्याच्या आईला रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलाय. कुटुंबियांनी घरी रांगोळी काढून जिलेबी वाटत आनंदोत्सव साजरा केला. प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यामुळे 29 मार्चला या बाळाला रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे